आपल्याला कंस्ट्रक्शन ऑफ व्हॅक्युम क्लीनर, या व्हॅक्युम क्लीनरची रचना आपल्याला थोडक्यात बघायची. व्हॅक्युम क्लीनर मध्ये वेगवेगळे पार्ट असतात. मुख्य आपल्याकडे या व्हॅक्युम क्लीनर मध्ये 5 ते 6 पार्ट आहे. यामध्ये पहिला पार्ट आहे मोटर. या व्हॅक्युम क्लीनर मध्ये छोटे व्हॅक्युम क्लीनर असतील, कार टाइप असेल किंवा हँड हेल्ड असेल, त्या छोट्या व्हॅक्युम क्लीनर मध्ये एसी सिरीज मोटर असतात किंवा युनिव्हर्सल मोटर आपण त्याला म्हणतो. युनिव्हर्सल मोटर यामध्ये वापरली असते आणि या मोटरची एचपी 0.5 HP पासून ते 1 HP पर्यंत त्याची रेटिंग असते. साधारण युनिव्हर्सल मोटर यामध्ये वापरतात आणि या मोटरला सप्लाय दिल्यानंतर जो सेंट्रीफ्युगल फॅन फिरवण्याचं काम कोण करत तर मोटर करत, आणि सेंट्रीफ्युगल फॅन फिरल्यामुळे तिथं निर्वात पोकळी तयार करायची आहे, कायनेटिक एनर्जी तयार करायची आहे. ते कोण करत तर हे मोटर आणि हे फॅन करत असत. मोटर फिरली की फॅन शाफ्ट फिरतं. शाफ्टला काय जोडलेलं आहे? सेंट्रीफ्युगल फॅन जोडलेलं आहे. तर या ठिकाणी युनिव्हर्सल मोटर वापरतात आणि त्याची एचपी हे 0.5 HP पासून 1 HP पर्यंत यामध्ये मोटर असते. किंवा या डीसी सप्लाय पण चालतात, 12 V डीसी सप्लाय सुद्धा छोटे छोटे व्हॅक्युम क्लीनर असतात, त्याला आपण कार टाइप व्हॅक्युम क्लीनर म्हणणार आहे. आणि या मोटरचा वेग तुम्हाला माहित आहे 18,000 ते 20,000 किंवा 15,000 ते 20,000 RPM या युनिव्हर्सल मोटरचा वेग असतो. रचना तुम्हाला माहिती आहे, त्यामध्ये आर्मेचर असतात, फील्ड कॉइल असतात, फील्ड पोल असतात आणि दोन्ही वाइंडिंगला ऍट अ टाइम सप्लाय देऊन आपण तिथं मोटरमध्ये टॉर्क निर्माण करून आपण मोटर पळवत असतो, फिरवत असतो. आणि त्या मोटरच्या वेगावरती आपण काय फिरवतो? सेंट्रीफ्युगल फॅन फिरवतो आणि निर्वात पोकळी तयार करायची. दुसरा भाग आहे सेंट्रीफ्युगल फॅन म्हणजे काय? सेंट्रीफ्युगल फॅन, सेंट्री म्हणजे गोल. त्या मोटरचा शाफ्ट फिरतो गोल असा, त्या शाफ्ट वरती हा फॅन बसवलेला असतो. याच्या ब्लेडची रचना अशी असते, तो फिरल्यानंतर हवा एका बाजूची हवा असा ओढतो, खेचतो. हवा एका बाजूला ओढल्यानंतर त्याच्या बॅक साईडला निर्वात पोकळी तयार होत असते. फॅन फिरत असताना हा मागून हवा ओढल्यानंतर दुसऱ्या साईडला निर्वात पोकळी तयार होते आणि निर्वात पोकळी झाल्यामुळे काय होतं? ती हवा खेचली जाते आणि खेचली गेल्यामुळे काय होतं? त्या हवा येत असताना, इनलेट मधून हवा येत असताना त्या हवेबरोबर घाण, धुळीचे कण, सॉलिड पार्टिकल्स, जे कागदाची कपड्याची जी बारीक सूक्ष्म घाण असतं हे क्लीन होतं, हवेबरोबर मधी ओढलं आणि ते फिल्टर बॅग मध्ये पाठवलं. आणि पुढचा भाग आहे हा फिल्टर बॅग आहे. हे फिल्टर बॅग हे कागदाचं असतं, कपड्याचं असतं, कॅनव्हासचं असतं, सच्छिद्र असतं. या फिल्टर बॅगचं जे मटेरियल असतं याला असे सूक्ष्म असे छिद्र असतात. कॅनव्हास, कॅनव्हासचा कपडा म्हणतो आपण, किंवा आपण कागदी कपडा किंवा कपड्याचा असा हा फिल्टर बॅग बनवतात. आणि या फॅनच्या कुठल्या बाजूला तुम्हाला आकृतीमध्ये मी दाखवलेलं असतं ते फिल्टर बॅग बसवलेलं असतं आणि इनलेटच्या समोरल्या बाजूला हवा ज्या बाजूने खेचली जाते त्या तिथं समोर हे फिल्टर बॅग बसवलेलं असतं. आणि या फिल्टर बॅग मध्ये हवा ओढली गेल्यानंतर ते हवेचे धुळीचे कण या बॅग मध्ये साठवले जातात आणि शुद्ध हवा या फिल्टर होऊन आउटलेटद्वारे बाहेर पडत असते. तर हे धूळ हवा शुद्ध करण्याचं काम आणि कचरा अडवण्याचं काम कोण करतं? तर हे फिल्टर बॅग करतं. हे फिल्टर बॅग युजल पण असतात, रियुज असतात. हे काही पिरियडसाठी वापरायचं सांगितलं असतं. फिल्टर बॅग ज्या कामासाठी वापरतात त्या कामावरती हे डिपेंड असतं. जसं मास्क आपण वापरतो, मास्क वापरल्यामुळे काय झालेलं आहे की जे कोरोनाची जे व्हायरस आहे
ते व्हायरस आपल्या नाकाद्वारे तोंडाद्वारे आपल्या फुफ्फुसामध्ये जाऊ नये, शुद्ध हवामध्ये जावी आणि आपला बाधा होऊ नये. तशा प्रकारे काय केले या फिल्टर बॅग ने हे आपले धुळीचे कण सगळे जे असतात घाण जे असते या फिल्टर बॅग मध्ये अडवले जातात आणि शुद्ध हवा अंग निर्वात पोकळीमध्ये पाठवून ते बाहेर फेकली जात असते. मास्कचं काम आहे फिल्टर बॅग करत. आपल्या शरीरामध्ये ऑलरेडी मास्क आहे, नाकामध्ये आपल्यामध्ये ओलावा आहे. आपल्या आपण श्वास घेत असताना जे धुळीचे कण जे व्हायरस असतात जे घाण असतं नाकामध्ये साचले जाते, आपल्या लंगमध्ये जात नाही. परंतु हे करोना व्हायरस काय सूक्ष्म असल्यामुळं मायक्रो असल्यामुळं ते आपल्या लंगमध्ये जाऊ शकतं, आपल्याला अपाय होऊ शकतो. म्हणून आपण मास्क लावतो. तसं मास्क काम करून तिथं फिल्टर बॅग करते, सगळा कचरा आपल्याला सत करून घेते, अडवते, गोळा करून घेत असते. दुसरं आहे होज पाईप. ज्या फिल्टर बॅग असत जे इनलेट युनिट आहे त्या पुढच्या बाजूला जे पाईप बसवलेलं आहे त्या पाईपला होज पाईप म्हणतात. आणि हे जे डायमीटर असत 1 इंच ते 1.5 इंचापर्यंत ह्याच डायमीटर या पाईपचं असतं. असं हे डायमीटर बनलं पाईप आणि हे 4 फूट 5 फूट लांबीचा हा पाईप असतो. आणि या पाईपच्या पुढल्या बाजूला नोझल किंवा ब्रशेस बसवले असत. नोझल किंवा ब्रशेस, हे नोझल हे वेगवेगळ्या प्रकारचे नोझल असत. ज्या प्रकारचा कचरा क्लीन करायचा आहे, ज्या प्रकारचं ज्या ठिकाणी आपल्याला स्वच्छता करायची आहे त्या स्वच्छतेवरती हे नोझल अवलंबून असतात किंवा ब्रशेस अवलंबून असतात. नोझल द्वारे तो कचरा वाढायचा आहे, ज्या साईजचा कचरा आहे त्या साईजचे हे नोझल बसवले असतात. तेवढ्या साईजचं वाढा आणि त्या पाईप मधून फिल्टर बॅग मध्ये आणि फिल्टर बॅग मधून फिल्टर होऊन ते हवा बाहेर पडते. आपलं दोन्ही काम होतं. सगळा कचरा कलेक्ट केला जातो, फिल्टर बॅग मध्ये साठवला जातो. नोझल आणि ब्रश हे वेगवेगळ्या प्रकारचे ब्रशेस असतात. आणि हे ब्रशेस काय करतात, आपलं जी सरफेस एरिया असतो ते सरफेस एरिया आपलं क्लीन करतात. रोटरी ब्रश असतात ऑटोमॅटिक. या मोटरचा जो फॅन असतो त्या फॅनला पुली जोडून या ब्रशेसला ते बेल्टद्वारे जोडलं जातं. आणि ते काय होतं, तुमचं ब्रशेस सुद्धा असं रोटरी ब्रशेस प्लास्टिकचे रबरी हे फिरत असतात. आणि त्याद्वारे काय होतं, आपलं फरशी किंवा सरफेस आपला क्लीन होत असतो, स्वच्छ होत असतो. आणि वेगवेगळ्या कामासाठी वेगवेगळे नोझल किंवा ब्रशेस हे होज पाईपला बसवलेले असतात. ते तुम्हाला मी प्रत्येकाचे ब्रशेस वेगवेगळे कामाने दाखवणार. आणि इनलेट आणि आउटलेट, जिकडून होज पाईप बसवतो जिकडे ब्रशेस बसवतो त्याला इनलेट डिपार्टमेंट किंवा इनलेट भाग म्हणतात. आणि जिकडे शुद्ध हवा सोडली जाते त्याला आउटलेट असे म्हणतात. तर असे हे वेगवेगळे पार्ट, मुख्य पार्ट या कशामध्ये असतात, व्हॅक्युम क्लीनर मध्ये असतात. म्हणून ह्याला काम म्हणायचं सगळ्या पार्टची माहिती घेतल्यानंतर काय म्हणायचं, कन्स्ट्रक्शन ऑफ व्हॅक्युम क्लीनर म्हणायचं. ची रचना आहे त्याच्यामध्ये मोटर, सेंट्रीफ्युगल फॅन, फिल्टर बॅग, होल पाईप, नोझल्स, ब्रशेस, इनलेट भाग आणि आउटलेट भाग असे पार्ट असतात. तर हे झालं त्याचे रचना झाली किंवा त्याच्या पार्टची माहिती तर झालेली आहे. तर यानंतर आपल्याला व्हॅक्युम क्लीनरचे प्रकार बघायचे, टाइप्स ऑफ व्हॅक्युम क्लीनर. तुम्हाला सांगितलं या व्हॅक्युम क्लीनरचा उपयोग आपले रूम स्वच्छ करण्यासाठी होतो, गादी कारखाना स्वच्छ करण्यासाठी होतो, हॉस्पिटल स्वच्छ करण्यासाठी होतो, किंवा असंख्य असं मोठे कपड्याची बिल आहे त्यामध्ये वेगवेगळे पार्टिकल असे पडतात, किंवा साखर कारखान्यामध्ये भुसा पडलेला असतो सगळा भुसा. आपण कारखाना बघायला गेलो आपण इंडस्ट्रीमध्ये, तुम्हाला माहिती आहे आपण गेलो होतो इंडस्ट्रीमध्ये केशवराव कारखान्यावरती, त्या कारखान्यामध्ये गेल्यानंतर असं धुळीचे भुसाचे कण ते आपले हिप्पी असते त्याचे कण असे पार्टिकल असंही पडले असते. तसा जर कारखाना स्वच्छ करायचा असेल तर त्या ठिकाणी खूप मोठं व्हॅक्युम क्लिनर लागत असत. आणि साधं घर स्वच्छ करत असेल तर वेगळं व्हॅक्युम क्लिनर लागत असतं. किंवा आपल्याला इलेक्ट्रॉनिक्स आपल्याला उपकरण स्वच्छ करायचे, इलेक्ट्रॉनिक्स असे नाजूक अशी उपकरणं असतील, टीव्ही संच असेल, टेप संच असेल, किंवा आणखीन काय वेगवेगळी इलेक्ट्रॉनिक्स उपकरण असतील तर ते आपल्याला स्वच्छ करायचे असतील तर त्यासाठी वेगळं व्हॅक्युम क्लीनर आहे. म्हणून त्या कामावरून
या व्हॅक्युम क्लीनरचे मुख्य सहा प्रकार पडलेले आहेत. हाऊ मेनी टाइप्स? देर आर मेन सिक्स टाइप्स ऑफ व्हॅक्युम क्लीनर. फर्स्ट इज अ कार टाइप व्हॅक्युम क्लीनर. पहिल्या व्हॅक्युम क्लीनरचं नाव आहे कार टाइप व्हॅक्युम क्लीनर. दुसरं आहे हँड हेल्ड व्हॅक्युम क्लीनर. तिसरा आहे ड्राय पॉट व्हॅक्युम क्लीनर. चौथा आहे वेट पॉट व्हॅक्युम क्लीनर. आणि पाचवा आहे सिलेंड्रिकल व्हॅक्युम क्लीनर. आणि सहावा अपराईट व्हॅक्युम क्लीनर. त्यातल्या पहिल्या थोडं तुम्हाला माहिती सांग थोडक्यात. कार टाईप व्हॅक्युम क्लीनर, हा जो व्हॅक्युम क्लीनर अगदी छोटा असतो, हा डीसी बॅटरीवरती चालतो, अगदी एकदम छोटा असतो आणि तो 12 व्होल्ट कॅपॅसिटर चालतो. आणि जे छोट्या छोट्या कार असतात, छोटी मिनी जे वाहन असतात, व्हेकल असतात, त्यामधला जो मिनिमल इंटरनल जो कचरा असतो तो आपण स्वच्छ करण्यासाठी याचा उपयोग करतात. म्हणून याला कार टाईप व्हॅक्युम क्लीनर म्हणलेलं आहे. अगदी साधं असतं, बारकं छोटं असतं, ते किती 12 व्होल्ट बॅटरीवरती चालत असत. कार टाईप व्हॅक्युम क्लीनर आहे. दुसरा प्रकार आहे हँड होल्ड, हँड हेल्ड व्हॅक्युम क्लीनर, जे की हातामध्ये धरून आपण वापरत असतो. हातामध्ये आपल्याला हाताने धरून कॉम्प्युटरचा संच असेल किंवा टीव्ही सेट असते किंवा इलेक्ट्रॉनिकचे काही उपकरण असतील, त्यामधला इंटरनल कचरा आपल्याला सफ करायचा असेल किंवा स्वच्छ करायचा असेल, तर त्या ठिकाणी हँड हेल्ड व्हॅक्युम क्लीनर म्हणजे ह्या व्हॅक्युम क्लीनर पेक्षा थोडं मोठ 300 वॅट ते 400 वॅट एवढ्या कॅपॅसिटीची मोटर असलेलं व्हॅक्युम क्लीनर मग आपण ते हातामध्ये वापरतो, म्हणून त्याला हँड हेल्ड व्हॅक्युम क्लीनर असे म्हणतात. साईज छोटा असतो. तुम्ही बघितलेलं आहे असे इलेक्ट्रॉनिक्स पार्ट स्वच्छ करण्यासाठी, त्यामध्ये धुराळा काढण्यासाठी, धूर स्वच्छ करण्यासाठी आपण हाताने असं धरून आपलं वापरत असतो, त्याला आपण त्याच्यामध्ये युनिव्हर्सल मोटर असते. युनिव्हर्सल मोटरची रेटिंग किती असते? 300 ते 400 वॅट इतकीची रेटिंग असते. आणि ते हातामध्ये वापरतो, काय स्वच्छ करतो? कॉम्प्युटर संच किंवा टीव्ही संच, इलेक्ट्रॉनिक्स पार्ट आपण स्वच्छ करण्यासाठी या हँड हेल्ड व्हॅक्युम क्लीनरचा उपयोग करत असतो. तिसरा आहे ड्राय पॉट व्हॅक्युम क्लीनर. हे थोडा आपल्याकडे जास्त यूज असतो. ड्राय पॉट वेट टाईप सिलेंड्रिकल आणि अपराईट हे चार, हे दोन हे जनरल आहे, छोटे छोटे आहेत, त्यामध्ये कन्स्ट्रक्शन वगैरे पार्ट तेच असतात, प्रिन्सिपल तेच आहे, तत्व तेच आहे, फक्त वापर कुठं करतात आणि किती वापर आहे, कशासाठी करतात. म्हणून हे दोन जे आहे, मिनी व्हॅक्युम क्लीनर आहे, छोटे आहे, म्हणून हे हातामध्ये वापरले जातात, हाताने वापरले जातात. म्हणून याला कार टाईप क्लीनर म्हणलेले. आणि दुसरा त्याच्यापेक्षा मोठा जो आहे त्याला हँड हेल्ड व्हॅक्युम क्लीनर म्हणलेला आहे. आपल्याला हा प्रकार आता शिकायचा आहे, ड्राय पॉट व्हॅक्युम क्लीनर. ड्राय पॉट या व्हॅक्युम क्लीनर ड्राय पॉट का म्हणलेला आहे तुम्हाला सांगतो. मी त्याची आकृती दाखवणार आहे. ड्राय म्हणजे कोरड, पॉट म्हणजे भांडण, व्हॅक्युम म्हणजे निर्वात पोकळी तयार करून स्वच्छ करणार, म्हणून याला ड्राय टाईप. ज्यामध्ये कोरड भांडण आहे, कोरड्या भांड्यामध्ये अगदी ओलावा काहीच नाहीये, अशा भांड्याद्वारे कोरड्या जागेत आपण असं भांड वापरून जे व्हॅक्युम तयार केलेले आहे त्याद्वारे आपण स्वच्छता करतो, त्याला ड्राय पॉट व्हॅक्युम क्लीनर म्हणलेला आहे. त्याची रचना, त्याची आकृती आपण बघणार आहोत. दुसरा आहे याच्या विरुद्ध वेट पॉट व्हॅक्युम क्लीनर. ज्या भांड्यामध्ये पाणी वापरलेलं आहे, ज्या भांड्यामध्ये ओलावा आहे, ज्या भांड्यामध्ये स्टीम तयार होते, आर्द्रतायुक्त हवा तयार होते आणि तिथं क्लीन केलं जातं, धुळीचे कणाचं वजन वाढवलं जातं आणि सगळे पार्टिकल पाण्यामध्ये साठवले जातात, काही पार्टिकल आणि काही फिल्टर पॅकमध्ये पाठवले जातात, असा जी रचना आहे त्याला आपण काय म्हणतो? वेट पॉट व्हॅक्युम क्लीनर म्हटलेला आहे. ओलावा आर्द्रता निर्माण केली आहे.
सिलेंड्रिकल टाइप वैक्यूम क्लीनर ज्या मोठे मोठे कारखाने असतात असे आळव्यामध्ये सिलेंडर टाइप ची रचना ज्यामध्ये आहे पहिला तुम्हाला दाखवलं मी आकृतीमध्ये तसा जो वैक्यूम क्लीनर आहे तर आपण सिलेंड्रिकल वैक्यूम क्लीनर म्हटलेला आहे आणि शेवटचा जो आहे हा प्रॉइड जो आहे ज्याला फील असतात चाक असतात आणि हा मोठाच्या मोठा असतो 1.5 HP 2 HP त्यामध्ये मोटर असतात फंक्शन तेच आहे परंतु इंडस्ट्री स्वच्छ करण्यासाठी कारखाने स्वच्छ करण्यासाठी हा वैक्यूम क्लीनर किंवा फरशी जी असते फरशी स्वच्छ करण्यासाठी वेगवेगळे त्या ब्रशेस वापरून हा अपराइट वैक्यूम क्लीनर आहे ही 1 2 3 4 ह्या प्रत्येकाच्या फिगर्स ह्याच्यामधले पार्ट आणि यांचं फंक्शन आपल्याला आकृतीद्वारे आपल्याला बघायचं आहे हे दोन काही सिंपल आहे पण आपल्याला हे कुठला बघायचा आहे ड्राय वॉटर वैक्यूम क्लीनर तर तुम्हाला सदर आकृतीमध्ये हा जो आहे हा ड्राय वॉटर टाईप वैक्यूम क्लीनर आहे म्हणजे ह्यामध्ये ओलावा कसल्याही प्रकारचा नाही आहे यामध्ये कोरडं असं भांडं असतं पॉट म्हणजे भांडं ड्राय म्हणजे कोरडं आणि या कोरड्या भांडं असं उभं असतं आणि यामध्ये हे फिल्टर बॅग इनलेट आहे इथून हवा आत सक होते आणि हे भांडं आहे कोरडं यामध्ये पाणी वगैरे काही नसतं आणि हे इथं जे बसवलेलं आहे अशा टाईपचं हे फिल्टर बॅग आहे फिल्टर बॅग आणि हे आहे युनिव्हर्सल मोटार युनिव्हर्सल मोटार आणि याला इथं फॅन जोडलेला असतो पुढं युनिव्हर्सल मोटार आणि इथून हे आउटलेट आहे आउटलेट इथून हवा हे बाहेर जात असते हा सेंट्रीफ्युगल फॅन इथं बसवलेला आहे समोरल्या बाजूला आणि हे हँडल हँडल असं धरण्यासाठी किंवा असं ओढण्यासाठी तुम्हाला हे हँडलवर दिलेलं आहे इथून हे हवा आउटलेट आहे तर हे इनलेट आहे तर ज्यावेळेस आपण या मोटरला सप्लाय देत असतो या मोटर युनिव्हर्सल मोटरला सप्लाय दिल्यानंतर युनिव्हर्सल मोटरमध्ये टॉर्क निर्माण होऊन मोटर ज्यावेळेस फिरते त्यावेळेस सेंट्रीफ्युगल पंखा फिरत असतो सेंट्रीफ्युगल फॅन फिरल्यामुळे ह्याचे ब्लेड असे असतात की हे ब्लेड इथं निर्वात पोकळी तयार करतात बॅक साईडला आणि हवा इकडून अशी ओढली जाते या भांड्यामध्ये हवा इथं इथं होज पाईप लावतात त्याला इकडं होज पाईप ब्रशेस वगैरे या साईडला असतात इकडं आणि होज पाईपच्या मधून या नोझल असते इकडं या नोझल इनलेट मधून हवा आतमध्ये ओढली जाते आणि ओढलेली हवा हे फिल्टर बॅग आहे हवा हे अशा आहे हे फिल्टर बॅग आहे इथले फिल्टर बॅग या फिल्टर बॅग मधून ही हवा इथं पास होत असताना ओढत असताना इथं हे सच्छिद्र आहे आणि जे धुळीचे कण या बॅगमध्ये अडकतात बसतात आणि जे जड पार्टिकल असतात जे वजनानं थोडे हेवी असतात ते या भांड्यामध्ये असे साठवले जातात इथं पडले जातात या भांड्यामध्ये भरतात आणि जे छोटे छोटे हलके कण असतात या बॅगमध्ये कलेक्ट केले जातात या बॅगमध्ये भरून ठेवले जातात आणि जड कण जे असतात या भांड्यामध्ये इथं साठवले जातात आणि हे शुद्ध होतं या बॅगमधून ही हवा असं जाते आणि या आउटलेटमधून असं बाहेर पडत असते आणि जिकडं जिकडं धुळीचे कण आहे जिकडं जिकडं आपल्याला जागा सरफेस क्लीन करायचं आहे या हँडलद्वारे आपण ती हे मशीन जे आहे अप्लायन्सेस व्हॅक्युम क्लीनर आहे आपल्याला ते तिकडं रोटेट करायचं आहे फिरवायचं आहे हातानं आपल्याला हँडलद्वारे आपल्याला ते ओढत न्यायचं या इनलेट पाईप हे फिरवत राहायचा इथं हवा सक केली जाते जड पार्टिकल या भांड्यामध्ये गोळा होतात हलके हलके पार्टिकल या फिल्टर बॅगमध्ये गोळा होतात आणि शुद्ध हवा या आउटलेटद्वारे बाहेर पडते आणि आपला जो एरिया असतो हा सगळा संपूर्ण भाग हा शुद्ध होतो किंवा क्लीन शुद्ध म्हणण्यापेक्षा हा क्लीन होत असतो स्वच्छ होतो आपण ज्या भागावर ते डस्ट असतं डर्ट असतं घाण असतं धुळीचे कण असतात कपड्याचे कण असतात किंवा कारखान्यामधले वेगवेगळे प्रोडक्ट असतात त्याचे ते निर्मितीचे कण असतात ते या बॅगमध्ये आणि या पॉटमध्ये साठवले जातात आणि तो भाग तो एरिया स्वच्छ केला जातो कारण या ठिकाणी कोरडं भांडं आहे म्हणून याला
ड्रायपॉड टाइप व्हॅक्युम क्लीनर म्हणलेलं आहे. मोटर तेच आहे, फंक्शन तेच आहे. व्हॅक्युम तयार करणे, एका बाजूकडून हवा व आतमध्ये ओढणे, फिल्टर बॅग जोडणे, भांडं जोडणे आणि शुद्ध हवा बाहेर सोडणे आणि एरिया स्वच्छ करण्याचं काम हे करतं. फक्त इथं भांडं हे कोरडं असल्यामुळं ह्याला ड्रायपॉड टाईप व्हॅक्युम क्लीनर असं म्हणलेलं आहे. ज्या ठिकाणी अशा कचरा असतो जो जड कचरा असतो, तो जड कचरा ऑटोमॅटिक या भांड्यामध्ये खाली पडतो जडत्वामुळं, तशा ठिकाणी हे असे ड्रायपॉट टाईप व्हॅक्युम क्लीनर वापरलेले आहे. आलं लक्षात? तर हे मोटर, हा फॅन, हे आउटलेट, हे हँडल, हे इनलेट, हे भांडं व्हर्टिकल असतं उभं, आणि हे फिल्टर बॅग आहे. पाहिजे दिसतंय समजलं, हे फिल्टर बॅग आहे. ह्याच्यामध्ये असे हे धुळीचे कण छोटे छोटे इथं भरतात किंवा बसतात असतात, आणि हे हवा घाण हवा इथून मधे आली पार्टिकलमध्ये येतात, या फिल्टर बॅगला तटले जातात. इथं सच्छिद्र असतं, हे इथून हवा शुद्ध होऊन बाहेर पडते आणि हे कचरा इथं या बॅगमध्ये आणि ह्या पॉटमध्ये साठवला जातो. तर अशा प्रकारे हे कोणतं आहे? ड्रायपॉट व्हॅक्युम क्लीनर. आलं लक्षात? तर पुढचा जो प्रकार आहे वेट पॉट टाईप व्हॅक्युम क्लीनर, हे आपण उद्याच्या तासाला घेणार आहे. कोणतं उद्याच्या तासाला? वेट पॉट टाईप व्हॅक्युम क्लीनर.